केंद्रीय पोलीस बल हे देशाच्या विविध बलांपैकी एक महत्त्वाचं बल असून या बलातील अधिकारी आणि जवान देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहतो. केंद्रीय पोलीस बलाचं योगदान देशसेवेसाठी महत्त्वाचं असून या केंद्रात प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या या तुकडीतील अधिकारी आणि जवानांनी आपल्या कार्यप्रती तत्पर राहून देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करावं असं आवाहन नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आज सरळ सेवा भरतीमधील दुय्यम प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा दीक्षांत समारंभ प्रसंगी या केंद्राचे पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी बोलताना केलाय. आज सकाळी सीआरपीएफ केंद्रातील क्वार्टर गार्डनच्या मैदानावर सरळ सेवा भरतीमधील 51व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न झालाय. मुदखेड येथे सीआरपीएफचे देशातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात देशभरातील प्रत्येक राज्यातून नियुक्त झालेला सरळ सेवा भरतीतील अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षण दिलं जातं. या दीक्षांत समारंभात 51 आठवड्यांचा सरळ सेवा भारतातील विविध राज्यातील मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. भारत वर्ष की सरकार जो कि संवैधानिक रूप से बनाया गया है का सच्चे मन से खुशी रहूंगा. इन शब्दों के साथ ही इन मंत्रालय स्टाफ ने